मी महाराष्ट्राची माफी मागतो, हे घडायला नको होतं। मी स्वतः ते जाऊन बघितलं, तिथं चौकशी लावली आहे, त्याच्या खोलामध्ये जाणार आहे। कॉन्ट्रॅक्टर चुकीचा होता का, आर्किटेक्ट चुकीचा होता का, ज्यांनी पुतळा बनवला तो शिल्पकार चुकीचा होता, कुणीतरी चूक केलेलीच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं ते हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य, त्याला महाराजांचं आडनाव भोसले होतं, भोसल्यांचं राज्य कधी म्हटलं गेलं नाही। रयत रयत म्हणजे आपण सगळे रयत, रयतेचं राज्य। त्यांनी लोकांच्या कामालाच वाहून घेतलं होतं। मला माहिती नव्हतं, मला वाटलं की आता या पट्ट्याचं लग्न झालं असेल, पण नंतर कोणी सांगितलं ही बिन लग्नच आहे। अरे म्हणलं एवढं आता बिन लग्नाचा कस काय राहिला। नंतर मग सगळ्यांनी प्रयत्न करून त्याला चांगली पत्नी देखील मिळाली, नशिबवान देवेंद्र, त्याला चांगले कन्यारत्न देखील झालेले। सगळ्यांचं चांगलं व्हावं, समाजाचं चांगलं व्हावं, सर्व जाती धर्माच्या लोकांचं भलं व्हावं, ही आमच्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची भावना आहे। आम्ही नुसतं बोलत नाही, हे सगळं करत असताना देवेंद्रांनी अनेक महत्वाचे निर्णय माझ्याकडनं, पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या सरकारकडनं, नंतर महायुतीच्या सरकारकडनं त्या ठिकाणी करून घेतले। त्याच्यात अनेकदा म्हणायचं की दादा एकदाच मी तुम्हाला देणार आहे, शेवटी अंतिम वेळ आज आली। आज जे काही पुतळे आपण उभे केले, पूर्णाकृती आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये राजकोट किल्ल्याच्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याच्या बद्दलची जी घटना घडली, दुर्घटना घडली, वेदनादायी घटना घडली, सगळ्यांना ठेस पोचणारी घटना घडली, सगळ्यांच्या भावना दुखवणारी घटना घडली, ते युगपुरुष आहेत। आजही त्यांचा इतिहास सांगितल्यानंतर अंगावर शहारे येतात, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास। पण ते झाल्यानंतर मी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चाललेली होती। मी सरळ महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं, जनतेला सांगितलं, 13 कोटी जनतेला सांगितलं, मी महाराष्ट्राची माफी मागतो, हे घडायला नको होतं। मी स्वतः ते जाऊन बघितलं, तिथं चौकशी लावली आहे, त्याच्या खोलामध्ये जाणार आहे। कॉन्ट्रॅक्टर चुकीचा होता का, आर्किटेक्ट चुकीचा होता का, ज्यांनी पुतळा बनवला तो शिल्पकार चुकीचा होता, कुणीतरी चूक केलेलीच आहे। हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि ते शोधलं जाणार आहे, चौकशी चालू आहे। त्याला कडक शासन करणार, त्याला सोडणार नाही, कारण महाराष्ट्राचं एक आदराचं स्थान छत्रपती शिवाजी महाराज आहे। सगळ्यांच्या भावना महाराजांशी जुळल्या गेलेल्या आहेत। आज मी इथं आल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याचं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण केलं। मी अनेक वर्ष बघतो, मला इतिहास वाचायची, मला माहिती घ्यायची आवड आहे। मोर्शी वरुडकरांनो, तुमच्या माझ्या जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अनेक राजे अनेक होऊन गेले, पण तुम्ही बघा त्या त्या राज्यांच्या काळात हे निजामांचं राज्य, हे मोगलांचं राज्य, असं वेगवेगळ्या त्या राजांची नावं त्याला दिलेली होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं ते हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य, त्याला महाराजांचं आडनाव भोसले होतं, भोसल्यांचं राज्य कधी म्हटलं गेलं नाही। रयत रयत म्हणजे आपण सगळे रयत, रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य, हा इतिहास फक्त युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजच करू शकतात। म्हणून आज देखील महाराजांचा पुतळा बघितला, महाराजांचा फोटो बघितला की आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, असा राजा पुन्हा होणं नाही, एवढा मोठा राजा होऊन गेला। आज मी ज्यावेळेस माफी मागितल्यानंतर देशाचे पंतप्रधान पालघरला आले होते, त्यांनी पण माफी मागितली, परंतु दुर्दैवानी काहींना राजकारण करायचं। त्याच्यामध्ये आता हे दोन पुतळे उभे केले, इथल्या लोकांनीच उभे केले, देवेंद्रांनी पुढाकार घेतला, आम्ही निधी दिला, तुमच्या शहरांनी जागा दिली, कॉन्ट्रॅक्टर वेगळं सगळे काही, त्याला काही नियमावली आहे, त्या नियमाचं पालन केलं,
कुठल्या राज्यकर्त्यांना वाटणार आहे की आपल्या काळामध्ये एखाद्या युगपुरुषाचा महापुरुषाचा किंवा राजमाता जिजाऊ त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रमाई माता त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले शाहू फुले आंबेडकर मौलाना आझाद त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किती जणांची नावं घेऊ या सगळ्यांचा कुठेही पूर्णाकृती किंवा अर्धपुतळा केला किंवा अश्वारूढ पुतळा केला तर तो चांगलाच झाला पाहिजे अशी सगळ्यांची भावना. परंतु काही काही जण विकास कामाच्या ऐवजी निव्वळ राजकारण आज पण काहींनी त्याच्यामध्ये आंदोलन केले. ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला पण आहे, माझ्या मायमाऊलीला पण आहे, माझ्या बांधवांना पण आहे. मी नाही म्हणत नाही अहिंसेच्या मार्गाने दुसऱ्याचं नुकसान होणार नाही. सार्वजनिक वस्तूचं सार्वजनिक ज्या बाबी आहेत त्यांचं नुकसान होणार नाही कारण तो समाजाचा पैसा आहे. अशा पद्धतीने हे काम चालतं आणि त्याकरता हे जे दोन पुतळे उभे केलेले आहेत हे महापुरुषांचे पुतळे हे इथून पुढं माझ्या मोर्शी वरुड ह्या परिसरातल्या लोकांना सातत्याने प्रेरणा देत राहतील. पुढं पिढ्यानपिढ्या येणारी नवी माझी मुलं मुली देखील ते किंवा शिवाजी महाराजांचा काय आदर्श आहे, महात्मा फुल्यांचा काय आदर्श आहे, त्यांनी काय काम केलं, त्यांनी कशा पद्धतीनं समाजाला घडवलं, त्यांनी कशा पद्धतीनं 18 पगड जाती 12 बलुतेदारांना दिशा देण्याचं काम केलं, त्यांनी कधी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही, कधी त्यांनी उजवं डावं त्या ठिकाणी केलं नाही, हे इतिहासामध्ये नोंद आहे. आणि त्याच्यातून माझ्या या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला सातत्याने प्रेरणा मिळत राहील याबद्दलचा विश्वास मी व्यक्त करतो. आणि त्या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचं अनावरण झालं असं मी जाहीर करतो. त्याचबरोबर आज मगाशी बोलत असताना माझ्या देवेंद्र भोयारनी काही गोष्टी सांगितल्या, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, देवेंद्रनी स्वतःकरता कधीच माझ्याकडे काही मागितलं नाही. माझ्या संत्रा उत्पादकाकरता प्रयत्न झाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याकरता झालं पाहिजे, माझ्या मायमाऊलीच्या करता झालं पाहिजे. ह्यावेळेसचा 10वा अर्थसंकल्प सादर करत असताना देखील त्यांनी तेच मला पत्र दिलं की दादा काहीतरी चांगले निर्णय घ्या, चांगल्या योजना आणला, कामं झालीत पण अजून चांगलं व्हावं. मी बरेच वर्ष गेले लहानपणापासून विचार करतोय की आमच्या महिला शेतकरी शेतमजूर कुटुंबातल्या खुरपणीला जातात, मशागत करतात, काळ्याची सेवा करतात, कुठं ना कुठं स्वतःच्या शेतातलं काम उरकलं तर दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचायला जातात, संत्रा गोळा करायला जातात, त्याच्यामध्ये सोयाबीनच्या मशागत करायला जातात. वेगवेगळी पिकं माझ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या पिकाच्या करता तिथं जे काही काम असेल ते काम करण्याच्या करता ती भगिनी जात असते.